आप सबको मेरा नमस्ते. दिस इज चंदना दीक्षित एंड आई वुड लाइक टू वेलकम यू टू माय शो कॉल्ड द वाइब्रेंट अर्थ. ऑल दीज पेंटिंग्स आर मेड ऑन ऑयल ऑन कैनवस एंड इट इज इन वन वर्ड दैट आई कुड डिस्क्राइब टू यू व्हाट आई एम रियली सीकिंग टू एक्सप्रेस. It's my fascination, my absorption with nature and the beautiful vibrant colors that are there in nature. So my techniques actually are based off of the old masters and the Western styles, but my heart and soul is of the traditional Indian colors, Indian themes. So you'll see a combination of both these aspects in this. नमस्कार. मी चित्रकार गोपाळ नांदूरकर जहांगीर कला दालनातून बोलतो आहे. आजपासूनच माझं इथे चित्र प्रदर्शन सुरू झालं आहे, ज्याचं शीर्षक आहे ट्रान्सक्रायबिंग ड्युटी. तर एका चित्रकाराच्या नजरेतून जेव्हा मी आपल्या सभोवताच्या जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहतो, तर तो निसर्ग आणि ते मानवी जीवन सौंदर्यपूर्णरित्या रसिकांच्या पुढे मांडणं हे मी माझ्या चित्राचं उद्दिष्ट मानत असतो. आणि त्या दृष्टीने चित्रविषयांचा शोध माझा चालू असतो. ज्या आजूबाजूच्या सभोवताच्या वातावरणात जीवनामध्ये मला जिथे जिथे चित्रनिर्मितीची शक्यता जाणवते ती मी चित्रबद्ध करत असताना त्यातून एक मानवी जीवनाबद्दलचं सकारात्मक सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जा चित्रातून माझ्या रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशी माझी ग्रामीण जीवनातलं सौंदर्य, मानवी जीवनातलं सौंदर्य आणि निसर्गाचं सौंदर्य मांडणारी चित्र या प्रदर्शनात रसिकांना पाहायला मिळते. आपण जरूर याचा सोमनाथ सीताराम बनमारे. माझ्या गॅलरीमध्ये इस्त्री या विषयावर पेंटिंग्स आहेत. त्यामध्ये मी मानवाच्या भावभावना या इस्त्रीशी जोडलेली आहे. त्यात मी माझी लाईफमधून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी विभीषण शेटे. माझा रिफ्लेक्शन ऑफ द सेल्फ या विषयावरती जहांगीर आर्टमध्ये शो आहे. मी अजिंठा आणि वेरूळ या विषयाला पकडून या तिथले जे पाषाण आहे किंवा त्याला बसाल्ट बोलतात त्या बसाल्ट दगडामध्ये हे स्कल्पचर घडवलेलं आहे. त्या विषय तो दगड आणि त्यातले विषय हे मार्मिक जे आहेत ना पेंटिंग आणि स्कल्पचर तिथले त्याचं जे मिळून हे दोन्हीचे मी हे घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझं नाव तुषार खेरना, माझ्या स्वतःचं नाव आहे समान खेरा. यात मी डेली लाईफ आणि आध्यात्मिक लाईफचे समांतर लिहिले जाते. योगाचे पूर्वे स्रोत असते, पण आध्यात्मिकमध्ये स्पिरिच्युअल मेडिटेशन केल्यानंतर शांतीचा भाव येतो, ते दाखवण्याचं माझ्या स्वतःचं.